मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते, वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो। मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% पर्यंत परतावा मिळवू शकतो। स्टॉक मार्केट मध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डीमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण। ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76667403573। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या। राज्य सरकारनं विद्यापीठ कायद्यामध्ये सुधारणेच्या विधेयकामध्ये प्रकुलपती हे नवपद निर्माण केलंय। राज्याचे उच्च शिक्षण मंत्री हे प्रकुलपती असतील, तसेच ते अधिसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत, त्यामुळे कुलगुरूंचं स्थान हे दुय्यम होणार आहे। या कायद्याला विरोध करत आता भाजपानं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याची मोहीम सुरू केली आहे। आज राहता तालुका भाजपाच्या वतीनं माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये लोणी पोस्टातून 1000 पत्र पाठवण्यात आली आहेत। तर यामुळे कुलगुरूंचं स्थान हे दुय्यम होणार आहे। हा काळा कायदा विद्यापीठामध्ये कब्जा मिळवण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आला। विद्यापीठांमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयातले फोन जातात, विद्यापीठात कोणते टेंडर आहेत, कोणती भरती आहे, मंत्र्यांकडे सगळे प्रस्ताव पाठवा। महाराष्ट्रामध्ये कधी ऐकवत नव्हतं आपल्याला, कधी आपण ऐकलं नव्हतं। त्यामुळं विद्यापीठामध्ये बाजार भरवायचा आणि आपल्या बगलबच्च्यांना कंत्रणं द्यायचे, भरती प्रक्रियेमध्ये घोटाळे घालायचे। अगोदरच हे महाविकास आघाडी सरकार सगळ्या भरतीमध्ये प्रचंड घोटाळे करून बसलेलं आहे। मग ते आरोग्य सेवकाची भरती असेल, म्हाडाच्या भरती प्रक्रिया असेल, आता विद्यापीठात घोटाळे सुरू होणार आहे। म्हणजे चरण्याचं कुरण प्रत्यक्ष मला वाटतं सरकारने विद्यापीठाचा कायदा आणून केलेला आहे। मला याचं आश्चर्य वाटतं की राज्यातले जे जाणते राजे आहेत, इतक्या वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या एकूण कारभारामध्ये त्यांचा अनेक वर्ष हस्तक्षेप राहिला, त्यांनी तरी जाहीर केलं पाहिजे की महाराष्ट्राच्या सध्याच्या कायद्यामुळं महाराष्ट्राची विद्यापीठं लयाला गेलेली आहे, कुठल्या प्रकारचं विद्यापीठामध्ये संशोधन पूर्णतः थांबलेलं आहे आणि आता नवीन कायद्यामुळे विद्यापीठाला ऊर्जित तवास येणार आहे, असं एक जाहीरपणे त्यांनी सांगावं ना। त्यांना तरी हा कायदा मान्य आहे का? फक्त राजकीय तडजोडी करता जर तुम्ही विद्यापीठं जर विठील धरणार असाल तर हे भारतीय जनता पक्षाला कधीच मान्य होणार नाही। विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही हा काळा कायदा कदापि होऊ देणार नाही, सरकारला यश मिळू देणार नाही, क्योंकि महाराष्ट्राच्या उद्याच्या पिढीचं भवितव्य आणि भविष्य आपल्याला उज्ज्वल करायचं आहे। त्यामुळे कोणत्याही राजकीय याच्यामध्ये आमचा हेतू नाही विरोध करण्यासाठी, फक्त आणि फक्त उद्याच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता हा काळा कायदा जो आणलेला आहे, विद्यापीठाचा कायदा, हा सरकारनं तात्काळ मागे घ्यावा। अन्यथा भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा यांनी सुरू केलेलं आंदोलन हे कायदा मागे घेईपर्यंत अधिक तीव्र केलं जाईल, असा इशारा मी सरकारला देऊ इच्छितो। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अतिशय लाजिरवाणी घटना म्हटली पाहिजे। राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी हा काळा दिवस म्हटला पाहिजे। विद्यापीठ कायद्यामध्ये दुरुस्ती करून प्रत्यक्ष विद्यापीठावरच कब्जा मिळवण्याचा डाव त्या महाविकास आघाडी सरकारनं या ठिकाणी घातलेला आहे। इतक्या वर्षामध्ये प्रत्येक विद्यापीठाची असणारी स्वायत्तता कुलगुरूच्या निवडीपासनं तर विद्यापीठाच्या कामकाजामध्ये कधी राजकीय हस्तक्षेप आत्तापर्यंत नव्हता आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्यापीठांचं एक वेगळं वलय आणि नावलौकिकसुद्धा त्यामुळे टिकून राहिला। आता थेट राज्यपालांचे अधिकार कमी करायचे, जे राज्य विद्यापीठांचे कुलपती आहेत आणि प्रतिकुलपती म्हणून ते सर्व अधिकार मंत्र्यांनी आपल्याकडे घ्यायचे,
याच्या पाठीमागचं काय नेमकी सरकारचं इंगित आहे हे आता उघड होत चाललेलं आहे। म्हणजे कुलगुरू निवडीचे अधिकार सरकारने थेट आपल्याकडे घेतले, म्हणजे आता कुलगुरूंनी मंत्रालयाच्या बाहेर खेटा मारायच्या, कुलगुरू होण्यासाठी लोकांनी लॉबिंग करायचं आणि आपले बगलबच्चे कुलगुरू म्हणून बसवायचे आणि विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता गुंडाळून टाकायची, हा त्याच्या पाठीमागचं एक फार मोठं षडयंत्र आता समोर येतं। आजच विद्यापीठांमध्ये मंत्र्यांच्या कार्यालयातले फोन जातात की विद्यापीठात कोणते टेंडर आहेत, कोणती भरती आहे, मंत्र्यांकडे सगळे प्रस्ताव पाठवा। महाराष्ट्रामध्ये कधी ऐकवत नव्हतं आपल्याला, कधी आपण ऐकलं नव्हतं। त्यामुळं विद्यापीठामध्ये बाजार भरवायचा आणि आपल्या बगलबच्च्यांना कंत्राटं द्यायचे, भरती प्रक्रियेमध्ये घोटाळे घालायचे। अगोदरच हे महाविकास आघाडी सरकार सगळ्या भरतीमध्ये प्रचंड घोटाळे करू। विद्यापीठाचं तसेच राज्यपालांचं महत्त्व कमी करण्यासाठी केलेल्या कायद्याला विरोध करत हा कायदा रद्द करण्याची मागणी पत्रांद्वारे मुख्यमंत्र्यांकडे भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे। लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, लोणी।